महाराष्ट्राचे मणिशंकर त्रिवेदी एक लेखक होते, त्यांचं टोपणनाव होतं पागल. तर त्यांनी सिद्ध संसार हे नाटक हिंदीत आणलं. माया मच्छिंद्रमध्ये पहिल्यांदा मच्छिंद्रनाथ करत गोविंदराव, नंतर त्यांनी गोरखनाथ केला आणि गोरखनाथ एवढा प्रसिद्ध झाला की उत्तरेमध्ये त्यांना गोरखनाथ टेंबे असंच म्हणत असत. नाटकातलं गायन भावप्रचूर असावं आणि पदाचा अर्थ अनेक स्वराकृतीद्वारे दाखवावा असं गोविंदरावांचं मत होतं. विशेष म्हणजे गोविंदरावांचा गळा, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण ज्या बोलतो त्याच्याबद्दल प्रचंड आदर आहे, कौतुक आहे, परंतु गळा मात्र त्यांचा तेवढा गोड नव्हता ही वस्तुस्थिती आहे. परंतु प्रतिकूल गळा असतानाही त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेनं नाट्यगीतं सादर केली आणि लोकांची वाहवा मिळवली आणि चांगली अभिरुची निर्माण केली असं म्हटलं जातं. नच पार नाद निधीला ताणा पडता निशा करू नये. Thank you.
रसिक हो, या गाण्याचे शब्द तुमच्या लक्षात आले का? नच पार नाद निधीला, नाद सागर हा एवढा अपरंपर आहे त्याला पार नाही. आणि त्यांनी पुढं असं म्हटलंय, विधितनया वीणा वाही. मगाशी पहिल्यांदा तुम्ही ऐकलं विधितनये शारदे, म्हणजे ब्रह्माची मुलगी ही शारदा आहे, ती वीणा का घेते? तरुण जावया, म्हणजे हा नादसागर एवढा अपरंपार आहे की तो तरुण जाण्यासाठी ह्या शारदेनं वीणा घेतलेली आहे. कारण त्याला दोन भोपळे आहेत, पहिलं तीर परी ना दिसा, म्हणजे तिला सुद्धा तो पहिलं तरी दिसलेला नाही, असा या गाण्याच्या ओळींचा अर्थ आहे. नचपार नाद आणि दिला. रसिक हो, गोविंदरावने आयुष्यात काय काय केलं हे जर तुम्ही बघितलं तर थक्क व्हायला होतं. गोविंदरावने कारकुनी केली, त्यांनी वकिली केली, ते सर्कसचे मॅनेजर होते. काय त्या वाघसेवाचं नशीब असेल बघा. नट होते, नाटककार होते, नाटक मंडळीचे मालक होते, तालीम मास्तर होते, चित्रपट क्षेत्र त्यांनी गाजवलं. या प्रत्येक भूमिकेची मानसिकता अतिशय वेगवेगळी आहे, परंतु हे त्यांनी सारं निभावून नेलं आणि आपला एक ठसा उमटवला. आणि शेवटपर्यंत रसिकता, सौंदर्यदृष्टी ही त्यांनी सोडली नाही. त्यांना व्यायामाचा कंटाळा आहे, परंतु जेव्हा गाण्याचा रियाज असायचा तेव्हा मात्र ते दमायचे नाही. असं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे की सिद्ध संसार नाटक एकदा झालं आणि 3 वाजता आणि सगळेजणं आवरायला लागले, सगळे लोक जेवायला गेले, तर गडी आला ते सगळे रंगपट वगैरे आवरायला, मग गोविंदराव म्हणाले जरा दा तुम्ही आलोच. तर ते सगळे गेल्यानंतर 3-3:30 वाजता ते विंगेत आले आणि पायपेटीवर बसून वाजवा लागले. आणि एकच ताण त्यांनी 1, 2, 3, 4, 5, 10, 15, 20 वेळा घेतल्यावर मग तो नोकर, अर्थात तेव्हाचे नोकरी त्यांचे काम तयारच होते, तो म्हणाला रावसाहेब काहीतरी जरा हेच काय वाजवा लागला आहे. तर ते म्हणाले अरे मगाशी ही ताण मला आडली होती, आत्ताच बसून ठेवतो म्हणजे नंतर त्रास देणार नाही. म्हणजे हे सगळं झालं हे ऐकून तो गडी गेला, सगळं आवरून तो जेवायला बसला. त्या आचार्याने विचारलं अरे दादा कुठं आहे, तर ते म्हणाले ते अजून वाजवतच बसले. 5, 5:30 वाजता गोविंदराव खाली आले आणि त्यांनी सांगितलं हां आज आत्ता जरा ती जमाला. म्हणजे त्यांना कंटाळा, लिहायचा कंटाळा होता, खेळायचा कंटाळा, पण जेव्हा मेहनत करायची संगीताची तेव्हा मात्र ते कधीही थकले नाहीत. त्यांनी नाटकं 8 लिहिलेली आहेत. एक मत्स्यभेद, 1920 साली मत्स्यभेद अर्थात द्रौपदी स्वयंवर, 24 साली पटवर्धन, 1925 साली वरवंचना, 27 साली तुलसीदास, 29 साली वत्सलाहरण, 1931 साली गंभीर घटना असे गद्य नाटक त्यांनी लिहिलं, 1942 साली देवी कामाक्षी आणि 48 साली वेषांतर, ही शेवटची 2 नाटकं हस्तलिखित आहेत. असं त्यांचं नाटकाचं त्यांनी नाट्य लिहिली. त्यांनी इतरही अनेक स्फुटे लिहिलेली आहेत. नादपूर्ण पण सोपी आणि नाविन्यपूर्ण पण मर्यादशील भाषा, अशा त्यांच्या भाषेचं वर्णन आहे. नादपूर्ण पण सोपी, नाविन्यपूर्ण पण मर्यादशील भाषा. 40 वर्षांपूर्वी त्यांनी नाट्यलेखन लिहिलेलं नाही, कारण संगीतावर त्यांचं अधिक प्रेम होतं. वामनराव देशपांडेंनी अतिशय छान म्हणून ठेवलं आहे, त्याने असं लिहिलं आहे की गोविंदरावांचं सांगीतिक सव्यसाचित्व हार्मोनियममध्ये मावलं नाही, म्हणून त्याचा लोट म्हणजे ओव्हरफ्लो त्यांनी नाटकाला दिला. म्हणजे एवढा त्यांचा साहित्याचा व्यासंग प्रचंड होता, तो त्या पेटीत मावला नाही, म्हणून तो ओव्हरफ्लो जो होता त्यांनी नाटकाला लिहिला. म्हणजे नाटकं लिहिली, संगीत दिलं आणि त्याची कामं वगैरे केली वगैरे वगैरे. पटवर्धन हे राजकीय परिस्थितीवर होतं, वत्सलारण हे बालनटाकरता त्यांनी लिहिलं, आणि इतर त्यांनी जी स्फुटं लिहिलेली आहेत, नाट्यकलेला राजाश्रय पाहिजे, रंगभूमी आणि स्त्रिया, चांगले नट निर्माण कसे होतील, संगीताचा मराठी नाटकावर झालेला परिणाम, माझे आवडते नाटक, मराठी संगीत रंगभूमीसाठी मृत्युंजयाची मात्रा, रंगभूमी आणि संगीताची जबाबदारी, मी पाहिलेले मराठी रंगभूमीचे वैभव, नाट्यसंगीत - तानबाजी, महाराष्ट्राचे अजरामर नाटककार, आणि मी नाटके का लिहित नाही, हे सगळे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहिले. एक नाटकातले फक्त एक प्रसिद्ध नाटक आणि प्रसिद्ध गाणं आहे, मी फक्त त्याचे एक आकलन म्हणून दाखवतो. तुलसीदास नाटकातलं अनेकांनी प्रसिद्ध केलेलं नाटक. Thank you.
Ah.